आज महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या संपूर्ण 48 मतदारसंघाच्या विधानसभेसहित विश्लेषणाची बैठक आमच्या निवडणूक व्यवस्थापन समितीत झाली. त्या बैठकीमध्ये तास दीड तास दोन तास माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी चर्चा केल्यावर जे काही आम्ही चिंतन करणार आहोत, जे काही आम्ही केलं आहे त्यातून आम्ही पुढे जाणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपला आणि महायुतीला चांगलं यश मिळेल या दृष्टीने 15 दिवसांमध्ये आम्ही एक रोडमॅपही तयार करणार आहोत आणि तो रोडमॅप तयार करून महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची टीम या महाराष्ट्रामध्ये मताची टक्केवारी कशी वाढेल, आमचं मतदान कसं वाढेल, जनतेचे उरलेले प्रश्न कसे सुटतील, शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रश्न सुटतील याकरताही आम्ही खूप चर्चा केली आणि एक त्या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या ठिकाणी देवेंद्रजींनी बैठक संपल्यावर जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये या महाराष्ट्राच्या संपूर्ण पुढच्या निवडणुकीकरता संघटनेकरता पूर्ण वेळ देऊ आणि त्याकरता मी केंद्राची परवानगी घेईल असंही या ठिकाणी विधान केलं आहे. तशी देवेंद्रजींची ही त्यागाची आणि नेहमीच त्यांची भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्वाची असतं आणि आहे. पण पहिल्याही कोर ग्रुपमध्ये इलेक्शन कमिटीमध्ये यावर कुठलीही चर्चा त्यांनी केली नाही की मला पूर्ण वेळ त्या ठिकाणी सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर येऊन पूर्ण संघटनेचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे. पण आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत. सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे. त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे. त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं जी आम्हाला गरज आहे अशीशानी आम्हाला आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मुंबईत गरज आहे. देवेंद्रजी जोपर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या दोघांचे आणि संघटना पूर्ण बूथपर्यंतच्या पाठीशी राहत नाही तोपर्यंत आम्ही अजून ऊर्जेने काम करू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांची भावना काल थोडं आम्ही मागे राहिलो त्यामुळं त्यांना झालेला एक त्यांच्या मनात आलेलं एक दुःख आणि त्या दुःखातनं त्यांनी केलेली व्यक्त केलेली भावना होती ते केंद्राशी बोलणार आहेत, केंद्रामध्ये चर्चा करणार आहे आणि बोलतानाही म्हटलं त्यांनी की शेवटी हे मी जे बोलतो आहे हे केंद्रांना मी पहिले चर्चा करील, केंद्राशी बोलील, नंतरच माझ्या त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाचा त्या ठिकाणी कुठला विचार करील. त्यामुळं असा कोणीही आज राज्यामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्याला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे. आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चेअंती ते आमच्या सर्वांचा निर्णय आमच्या कोर ग्रुपचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहे. खरंच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळं आमच्या सर्वांना दुःख आहे. एकटी देवेंद्रजींचीच त्याची जबाबदारी नाही, आमची सर्वांची राज्याची जबाबदारी आहे, आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजी सोबत आम्ही सर्व एकत्र मिळून या राज्याला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू विकासाच्या माध्यमातून.